थोडस ऊन त्यांना देखील जाणवतं पण जसं जसं ऊन कमी होईल तसं तसं तस ते देखील व्यासपीठावर आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील यात मात्र तिळ मात्र शंका नाहीये कारण आज बुधवार त्यांचा आवडता दिवस स्वागत आहे दशदत्ता तुमचं देखील आणि आमच्यासोबत निधीन देखील जॉईन झालेत तर पहिला सामना आपण पाहतोय दोन बलाढ्य संघ एका बाजूला मैत्री लेवन नागाव या संघाने आपण म्हणले तर आता जी स्पर्धा झाली होती जुनुमणीच्या मैदानावर आपण एकदा श्रद्धांजली चषक तो जिंकला होता एक जा जा एक तर एका दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दाराबाई संघ म्हणजे नवी मुंबईतील हा संघ दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर टॉस जिंकलाय सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हर ठेवली जाणार आहे तर गोलंदाजी मार्कवर एक अतिशय चांगला गोलंदाज आणि आपण तर तेवढाच चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू श्रीनाथ येतोय श्रीनाथ पाडील तर आपण पाहू शकता काराबाई संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी एक मिनिट राजू जरा एक मिनिट दशतदा आपण बघले तर नितीन काळण समालोचक सुद्धा आहेत चांगले आणि गुणलेखक देखील आहेत म्हणजे कोणतं काम अडून राहत नाहीये एक मिनिट राजू जरा गुणलेखक आपल्या जवळ बसू दे फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतो ही स्पर्धा कव्हर केली कृष्णा देखील के आमच्यासोबत आहेत पुणे एकदा अलीला सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत तर सलामीची झोडी आपण पाहू शकता दोन फलंदाज आपण पाहू शकता मैदानात दाखल झालेत सुशांत आणि दशरथ दशरथ भोईल एका बाजूला आपण मैदान मैदानमध्ये दशरथ आहे भोईल तर आमच्या व्यासपीठावर एक दशरथ पाडील संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करतीलच त्यात पण त्या मात्र शंका नाही आणि आल्या आल्या त्यांनी त्यांचं आपण तर वक्तव्य देखील केलं की बाळू भरपूर ऊन आहे ताकाचा मडक जर ठेवला असतं नक्कीच धंदा भरपूर झाला असता पण दस दादा हल्ली ताक कोणी पित नाही आहे कारण दूधच पिणारी मंडळी भरपूर झाली त्यामुळे दुधाची ताण कोणी ताकावर भागवत नाही तर बैदाराकडे घेऊन जातोय एक थोडंसं खेळ थांबलाय श्रीनाथ आपण पाहू शकता राजू काठे पंचांच्या भूमिकेत क्रिकेट मध्ये पंच कुणाला ज्यांना क्रिकेटचा क्रिकेट अनुभव आहे असंच व्यक्तीला साडेचार वाजले पहिला चेंडू हा चेंडू फुल टॉस आहे लॉफ केला यावेळेला चेंडू जातो यावेळेला लॉंगॉन च्या मधून पंचांचा इशारा येतो राजू काठीचे दोन्ही हात आपण आकाच्या समान शकार यू डिजे तिसऱ्या दिवसातील पहिला षटकार आणि आम्हाला बघा कृष्णा माहिती देतात की नव्याण्णव षटकार गणपतीचं नमन केलेलं आहे गणपतीचं गीत लावलं गणेश स्वागत आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला चेंडू टॉस होता आणि त्याला लॉंगॉन लॉंगॉटच्या मधूनचे क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट खेळतोय गणेश खूप चांगलं डिजॉ ऑपरेट अचंडू यावेळेला पडल्यानंतर बघा ऑफ ब्रेकच्या माध्यमातून आतमध्ये आणलाय पहिला चेंडू फुल टॉस फेकला होता चुकीचा चेंडू फेकला होता पण आता मात्र दिशेवरती नियंत्रण मिळतो श्रीनाथ टॉट चेंडू समाप्ती सायकलला ला आपण पाहू शकता यावेळेला सुशांत नाईक अचंडू वेळेला पुन्हा एकदा चिंजा पेस बघायला मिळालाय पंचांकडे पाहिलंच आहे पंच सांगतात की एक्झॅक्टली चेंडू पिचिंग कुठे झाला आणि कुठून बाहेर निघालाय राजू काटे एक अतिशय चांगला क्रिकेट पट्टू आपण पाहू शकता फोर्टी प्लस आणि एक काळ गजवला पहिला खेळाडू ठरला होता गोल्ड मेडल जिंकणार आपण तर स्वर्गीय रतन आ चेंडू या वेळेला आपण खोदून काढतो चेंडू पण तशाला आहे चेंडूला उचलतो फेकी करतो अवधी आहे दोन दाबा घेण्याचा बालाराम अतिशय चांगला फलंदाज देखील आहे एक वेल फिनिशर म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे तसं का हा फलकदे आपण पाहू शकता दारावे संघाची दरम्यान स्पर्धेचे प्रणते जनक विश्वनाथ दमास्कर स्वागत आहे आपलं देखील जबरदस्त व्यक्तिमत्व आहे गोल्डन मॅन म्हणून त्याची देखील ख्याती आहे श्रीरात हा चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल झाला होता चेंडू जातो यावेळेला पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय पॉईंट लागतो क्षेत्र शे आहे तिथे एक धाव मिनिट धाव संख्या दहा फल करते आपण पाहू शकता दारावाई संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकता नऊ धावा आपण पाहू शकता नितीन काळन देखील आमच्यासोबत आहेत दे एक चांगले समालोचक चांगले गुणलेखक तर प्रसाद सरांच्या मार्गदर्शन त्यांना देखील भरपूर लाभला आहे आणि चांगले गुणलेखन देखील ते करत आहेत प्रसाद सर म्हटले तर आमचे वॉइस ऑफ महाराष्ट्र एक जबरदस्त समालोचक उद्या देखील ते या स्पर्धेत समालोचन करतीलच तर डावखुर फलंदाज येतो त्यामुळे क्षेत्राचे थोडस बदल केले जाते यावेळेला आपण पाहू शकतो दशरथ दशरथ भोई तर एक दशरथ पाटील आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत व्यासपीठावर आता मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत श्रीनाथ गोलुंदाची मार्कोर एंड बदलतोय ऑन साईडला शॉर्ट फाईनला एक शॉर्ट बॅकवर्ड स्कोर एक मिड विकेट आचंडू सुर कार्पेट ड्रायब तेवढं चांगलं क्षेत्र होतं यावेळेला एक्स्ट्रा कवरला खूप चांगला फटका होता कार्पेट ड्राईव्ह होता विश्वसनीय फटका होता षक संपत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक दमदार सुरुवात बघायला मिळाली नितीन आपण दारावे संघाची कर पहिल्या चेंडू ती षटकार येऊन सुद्धा स्त्रीना ते खूप चांगली गोलंदाजी केली बिनबाद दारावे संघ आपण पाहू शकता दहा धाऊ संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघा पहिला चेंडू चार वाजून तीस मिनिटांनी पडला नितीन पहिल्याच षटकासाठी बरोबर आपण बघले तर पाच मिनिटं लागल्यात त्यामुळे फास्ट खेळायचंय थोडं सहकार करायचंय आणि प्रेक्षकांना विनंती असणारे रॅलिंगवरती कोणी आपण तर आपण आपण तर जोर देऊ नका थोडस मागे राहा फक्त आयोजन कमिटीच आमची फक्त रॅलिंगच्या आतमध्ये बसेल या सूचना नितीनं आपण कालपासून आपण सातत्याने तिसरा दिवस आज देखील आपण करतोय सूचना यासाठी करतो की रॅलिंगवरती जर आपण जोर दिला आणि ती पडली तर दुखापत होईल तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण मैत्री लिवन नागाव संघाच्या माध्यमातून राजी होते राजू मडवी येतोय आपण तर वडवली येण्याकडून पहिली विकेट हॅट्रिक घेणार आपण गोलंदाज पाहू शकता काटाईने जी स्पर्धा केली होती फोर्टी प्लस ची अर्जु अर्जुनभाई आणि त्यांच्या सहकार्याने त्या स्पर्धेत आपण पहिली ऍड्रेस घेणार हा गोलंदाज आपण द ड्रिंक स्टॉल आपल्या समोर आपण फ्लेचर चेंडू यावेळेला सुर्रक फाटका बघायला मिळालाय दोन चित्र गॅप मधन स्वीप कवर आणि पॉईंटच्या मधून चेंडू जातो यावेळेला पंचांचा शतो चौकार थँक्यू थँक्यू डी जे नितीन बघा ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकला आणि ड्राईव्ह करतो यावेळेला इनफीला भेदून चेंडू जातो यावेळेला सीमापार संदीप बोईरचा इशारा आणि धाव सक्या धाव फलका आपण पाहू शकता यावेळेला चौदा धावा दशरथच्या बाटमधून पहिला चौकार येतो हा चेंडू ऑन साइड ला यावेळेला फटका फासलाय पण क्षेत्रक्षक मात्र दूरवर आहे चेंडू नोमान लँड्स मध्ये भरतोय चेंडू सीमा पार जातो का बायचा यावेळेला चेंडू जातो बॅकवर्ड स्कोर लाईक सीमा रेषा पार धनधनीत चौकार गाव जमा झाला इथं मात्र संपूर्ण नारिवली गाव आणि ग्रामस्थ मंडळाचा सपोर्ट आहे नितीन बघा मैदान किती पंधरा दिवसात चांगलं केलंय तर विश्वनाथ दादा जेव्हा आम्हाला जुन मैदानात भेटले होते की मैदाना बाळू आम्ही मैदान करायला घेतलंय पण एवढ्या लवकर मैदान होईल त्यांना देखील विश्वास वाटलं नव्हतं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ नारिवली आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देईन खूप चांगलं मैदान नितीन सजवलंय सलग दोन चेंडू दोन चौकार येतात दशरथ भोईर ऑन द फायर राजू हा चेंडू यावेळेला फटका फसलाय बघा झेल कोणी पकडायचा मी तर म्हणेल रक्षकाने जाणं फार गरजेचं होतं नितीन चूक करतो रक्षक गोलंदाज राजूला कॉल देतो पण राजू मात्र जागेवर हलत नाहीये आणि चेंडू नोमाइन लाईन्स मध्ये पडतो यावेळेला आणि जीवदार मिटो दशरथला एक दारावे संगला। दारावे संगला। दारावे संगला धाव मिटे धारावी संघाला धारावे संघाची धावसंख्या करते पण पाहू शकता यावेळेला बिनबाद एकोणीस धावसंख्या एक चांगली सुरुवात आत्मविश्वासाने सुरुवात केली तेवढाच समोरील संघ देखील ताकद आहे त्यामुळे त्याच्या समोर जास्तीत जास्त धवा करणं फार गरजेचं असणार आहे साकेला फलंदा उजव्या फलंदाज आपण पाहू शकता या पहिला सुशांत नाईक ती नाईक म्हटलं तर आपण गणेश जी नाईक मुंबईचा एक बेता बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते क्रिश फॅमिली आणि आपण राजकारणात मोठा अटखंड असणारी फॅमिली राजू गोलंदाजी मार्फत हवेचा वेग आपण प्रचंड पाहू शकता मेनपंचाच्या भूमिकेत संदीप कोरपेकर एक काळ गाजवला सिक्सर किंग म्हणून त्याची चौदा गावांमध्ये हवेचा वेग बघा नितीन बेल्स देखील बेल्सवरती राहत नाहीयेत त्यामुळे पंचांचं देखील थोडस काम वाढतंय राजू काठेंच देखील नितीन आपण पाहू शकता कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं काम कुठेतरी सुरू आहे पण तो ड्रायव्हर देखील या सामन्याचा आनंद घेतोय का दश मगाशी जगदीश पाटील सांगितलं एक समालोचक गाडी सोडायला आलो होत आणि त्यांनी देखील इथे आला आणि समालोचन केलं आणि तो देखील प्रभावित झाले होते स्पर्धेमध्ये हा चेंडू यावेळेला फटका खूप चांगला आहे चेंडू जातो याला कार्पेटच्या माध्यमातून मिड सी मारेशा पार चौकार थँक यू क्या बात आहे अप्रतिम संगीत मंत्रमुग्ध मुग्द करणारा खरं देव विश्वनाथ दादा मस्कर आपण अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्व जितकं बोलू तितकं कमी आहे नितीन संख्या धाम वलकारती आपण पाहू शकता या वेळेला तेवीस धावा का बॅटिंग केली जाते या वेळेला सुशांतच्या माध्यमातून देखील आचंडू या वेळेला पुढे सर ते बॅटची कणा घेते या वेळेला आणि राजूचा बोडा काच्याकडे फलंदाज बात पहिली सफलता मिळते राजू या गोलंदाजाला झाला थँक्यू थँक्यू तर रमेश बोहीर साहेब यांच्याकडून देखील आम्हाला फ्रूटची व्यवस्था झालेली आणि त्यांचं देखील इथे आगमन झालं दादा विनंती करतो या दादा बॅट्समेंटवर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत खरं का महाराष्ट्र म्हटला तर आपण येतो कृष्णा संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केलं जातो दरम्यान पाहतोय सन्मानिय गायकवाडपाड्याच्या अंबरनाथ चे, चे सन्मान रमेश शेट यांचं या मंचावरती आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं दिवसापासून आपण गेल्या तीन दिवसापासून या स्पर्धेमध्ये की त्यांच्या वतीने या फ्रूटची व्यवस्था केली आहे त्यांचं सतैश आभार नक्कीच नक्कीच जगदीश पाटील स्पर्धा म्हटली तर प्रत्येकाचं आपण मित्र हातभार लावणं फार गरजेचं असतं तर मार्ग आपण पाहू शकतो यावेळेला नवीन फर्ज तिसऱ्या क्रमांकावरती राजेश भोईर काहीतरी बातचीत करतो काहीतरी यावेळेला का जमाव सांगतो वेळेला ऑन साईटला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग ला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता लॉंगला ताई नात आहे राजू गोलंदाजी मार्कवर बडूल एंड कडून चंडू खूप चांगला होता वेळेला अपील होता खुण कर का सॉप्त्यांनी खेळायचं होते षटक संपल्याची खून करतोय संदीप गोरपेकर एक वाजवी षटक संपतोय राजूचा च यावेळेला पहिले दोन षटकाच्या समात एक गडी बात आपण पाहू शकता दाराबाई संघ प्रथम फलंदाजी करताना एक गडी बाहेर धावू करते आपण पाहू शकता तेवीस धावा हंस डीजे आपण पाहू शकता ऑपरेटरच्या भूमिकेत गणेश गायकर फाबडीचा पाडा अतिशय चांगला डीजे ऑपरेटर आहेत चला एकत्र येऊ नका थोडासा वेळ आपण जरा कमी घ्या तीन षटकानंतर आपण ड्रिंक स्टॉलच्या दरम्यान चर्चा करू शकता राजू लगेच सूचना करतायत बघा रीतीन क्रिकेट क्रिकेटमध्ये आपण म्हणले पंच कोणाला म्हणजे ज्याने क्रिकेट खेळला ज्याने क्रिकेटचा अनुभव अशा व्यक्तीला आपण पंच म्हणून नियुक्त करू शकता यानंतर सामना असणारे आपण म्हटलं तर मनपाडा पक्ष वामजे दोन्ही संघाच्या कॅप्टननी आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे जबरदस्त स्पर्धा प्रकाश ज्योतितील ही स्पर्धा आपण पाहू शकता नाईट रजनी स्पर्धा आपण पाहू शकता तो गोलंदाजी वारकरी दुसऱ्या स्पेलमध्ये येतो श्रीनाथ पाडील तीन फोर्टी प्लस चा खेळाडू पण जेव्हा हा खेळाडू मैदानात येतो किती वेगाने धावतो किती चपळाईने धावतो साकेला फलंदाज आपण पाहू शकतो दशरथ भोईर एक डावखुर फलंदाज नितीन बघा दोन षटकामध्ये एकही वाईट नाही एकही नो चिडू नाही किती नियंत्रण गोलंदाजी म्हणजे याच खेळाडूंनी एक का गाजवलं आणि त्याच फोर्टी प्लसच्या माध्यमातून आहेत हवेचा वेग प्रचंड वाहू शकता आज हवा देखील आपण म्हणजे तर आहे आणि त्याच दशरथ दादाचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवेलच तर समाजसेवक संदीप पाटील साहेबांचा सा देखील साहेबांना विनंती करतो या वेळेस हा चेंडू ड्राय केला यावेळेला कॉफी बुक स्टाईलने कवा ड्राईव्ह बघायला मिळालाय क्षेत्रक्षक जातो यावेळेला डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे यावेळेला कव्हर पॉइंटला तो पर्यंत चेंडू फीड होईल एकदा मी ते कम्प्लीट केली जाते कधी आपण पाहू शकतो चोवीस धावा नक्कीच नितीन सामना बरोबर सुटल्यास सा, तर सुपर ओव्हर विकेट आणि टॉसला ना महत्व नाहीये अजूनपर्यंत सुपर ओव्हर झाली नाही दोन दिवसात पण आज तिसरा दिवस आहेत दशरथ दादा आले आहेत त्यामुळे काही होऊ शकतं मैदानात सुपर ओव्हर देखील येऊ होऊ शकते, ये शकते। आणि दशरथ दादा जेव्हा जेव्हा आले आहेत तेव्हा तेव्हा रेश्मा मयकर पहिल्यांदा विचारते दशरथ पाटील आहेत का समालोचकनला खरं त्यांची क्लिप मोठी व्हायरल झाली आ चेंडू या वेळेला खोलवा टपायचा आहे दोन डिग्री कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो वडिशाला आहे थोडस फानी झालाय दोन धाव इथे कम्प्लीट जात जातात श्रीनाथ थोडासा नाराज होतोय खरं श्रीनाथला माहिती आहे एक एक धाव फार महत्वाचे आहे धावसंख्या दहा फल करते आपण पाहू शकता यावेळेला प्रथम फलंदी करणार दारावे संघ एक गडीबाद सव्वीस चांगली बॅटिंग केली जाते यावेळेला दशरद आणि आपण पाहू शकता स्ट्रायकला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला राजेशच्या माध्यमातून राजेशने आत्ता खातं उघडलंय तीन आज बुधवार आहे मे मेजिवाणी असणारे प्रेक्षकांसाठी कारण दशरथ पाटील समालोचकांना येतीलच संध्याकाळच्या सत्रामध्ये आठ नंतर त्यांचं वेगळ्या प्रकारचं समालोचन ऐकायला मिळेल आपल्याला मनोरंजन विथ समालोचक श्रीनाथ गोलिंदाची मारपास टाकला राजेश आचंडू या बेला आपण म्हणजे त्यांचा भेद घेतोय फलंदाज बाद नितीन दुप आपण आता संध्याकाळचे पाहुणे पाच झाले तरी व्यासपीठावर बघा किती गर्दी आहे दशरथ दादा आपण जर घरात कोणाला काम सांगितलं असतं म्हणायला असं बाबा नाही ऊ नये मी नंतर जातो पण मॅचेस आहेत बोलले तर सर्व आवडीने आल्या घरात काहीतरी सांगून आले बाहेर जातो म्हणून क्रिकेटची आवड आहे राजेश वाहतोय तर नवीन फलंदाज येतोय यावेळेला आपण बघितले शकता राकेश येतोय राकेश भुईर येतोय चौथ्या क्रमांकावर तर श्रीनाथला यश मिळालंय श्रीनाथ कुलुंदी मार्कवर साकीला राकेश रायटा तिकडे मार्क फुल टॉस आहे ऑन साईडला यावेळेला वळवलाय चेंडूला सूर्यक्षेत्राच्या स्क्वेअर लेगला दुसरी धाव मात्र घातक ठरू शकते फेकी अचूक घेत नाहीये दोन धाव आपण त्याची त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जाते दोन फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहू शकता दशरथ आणि राकेशच्या माध्यमातून धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता दोन गडीबात अठ्ठावीस धावसंख्या नितीन ड्रिंक्स ब्रेकर देखील तयार आहेत त्यांना माहिती आहे माझं महत्वाचं काम आहे तीन षटका नंतर खेळाडूंना पाणी पाजायचं पाणी द्यायचं आहे आणि प्रत्येकाने पाण्याचं सेवन भरपूर प्रमाणात करा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला मनगडे आहे चेंडू जातो यावेळेला कार्पेट शॉर्ट स्कोअर लेगला एक धाव कम्प्लीट केली जाते धावसंख्या के धाव फल करते आपण पाहू शकता दारावेळी संघ प्रथम फलंदाजी करताना दोन गडी बाद धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकतात एकोणतीस तिसरं शतक प्रगतीपथावर आहे उन्हाचा देखील त्रास भरपूर आपण पाहू शकता ऊन देखील भरपूर आहे पण नितीन या मैदानावर आला असं वाटत नाही की ऊन लागतोय म्हणून थकान दूर होते कारण समोर व्यक्ती येते आपण दशरथ दशरथदादा पाटील एनर्जी मिळते दशरथदादा तुम्ही असले तर बरोबर पण एकच व्यक्ती तुमच्या नावाचा आपण दरारा पाहते ऐक आपण म्हणले तुमचं नाव ऐकल्यानंतर घाबरते रेश्मा मळेकर चेंडू यावेळेला फ्रंट फुटर आले ते ड्राईव्ह करत होता चेंडूला सुरेख चेंडू फेकला यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फल दारा संघ दोन गडी बाद धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता यावेळेला एकोणतीस धावसंख्या डीजे थँक्यू तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आहोत पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो या दारा विपक्ष नागाव दुसरा सामना असेल वामंजय आणि त्याला फाईट करेल तो मात्र मानपाडा टीम तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करायचा आयोजन कमिटीशी जेणेकरून एक सत्र संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे तर याच दरम्यान वामजेगावचे सुपुत्रा आणि शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आणि शिवसेनेचा बोलंदावा परेश परेशेठ पाटील यांचं आगमन झालं त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावा ओ टू बालू पाटील थँक्यू दोन षटकामध्ये आपण धावा दिल्या सोळा धावा दिला आणि एक गडी सुद्धा बाद केला श्रीनाथने श्रीनाथचा स्पेल संपला आता गोलंदाजी मार्कवर येतो आपण मैत्री इलेव्हन नागाव संघाच्या माध्यमातून मनोहर ऑन लेक शॉर्ट लेक क्षेत्रक्षण डीप मध्ये पाहू शकता ऑफ साइड ला शॉर्ट टर्म पॉईंट एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता स्वीप कव्हर ला क्षेत्रक्षण लॉंग ऑफ ला आपण डीप मध्ये पाहू शकता मनोहर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता वडवली इन कडून सेकंड राकेश चेंडू ऑन साईडला पूल केलाय चेंडू जातो स्क्वेअर चेंडूला उचलतोय दुसरी धाव ते मात्र घातक फेकी यावेळेला इष्टीरक्षकडे फेकी येणं फार गरजेचं होतं धावसंख्या दहा फलका ते आपण पाहू शकतो धारावे संघ तीन षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद दहा फलका ते आपण पाहू शकता ज्यावेळेला एकतीस धावा चौथा षटक प्रगती पथे मनोहर गोलंदाजी मार्कवर राईट राहून देखील मारा करतो चेंडू सरळ बाटण्या खेळतो यावेळेला दीप पद्धत क्षेत्र येतो त्याला बीट करून चेंडू जातो लॉंग ऑफ सीमार शाबात दे धना चौकार थँक्यू डी जे धाव संकत धाव फरक पस्तीस धावा राकेशच्या बायडमधून मधून पहिला चौकार येतोय मनोर आ चेंडू ज्या वेळेला खूप चांगला होता खोलव टपायचा यावेळेला डायरेक्ट हिट करण्याची संधी होती आणि डायरेक्ट हिट देखील फलंदाज फलंदाजबाद सांगे यश दोन्ही संघाच्या आणि यायचा टॉससाठी मानपाडा आणि आपण येतोय वमजे संघाचे संघनायक तर मानपाडाचे संघनायक आलेले आहेत त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय तर नवीन फलंदाज येतोय आपण पाहू या यावेळेला महेश पाडील संघिक यश मिळायला डायरेक्ट हिट केलं यावेळेला आपण बोलली तर मनोहरने दशरथ भोईर अजूनही आपण येतोय खेळपट्टीवरती तग धरू नये चांगली बॅटिंग करतोय दोन चौकार दाखवले आहेत कारण डब्याने उजव्या त्याची जोडी मैदानात नितीन पाहू शकतात राजूला देखील थोडीशी कसरत करावी लागते वेळेला प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली त्या प्रेक्षकांना देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय अतिशय चांगली स्पर्धा नितीन पहिले फोर्टी प्लस सामने नंतर रेग्युलर सामने आपल्याला बघायला मिळतात मनोहर गोलंदाजी मार्ग राईट राऊंड मार्ग होतो ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग ला स्क्वेअर लेग मिडविकेट आंडू या बॅटने कार्पेट च्या माध्यम चेंडू जातो लेग डी पण श्त्रक आला आहे थोडस झालाय झालं मिडविकेटाने क्षेत्रशक आला आता चेंडूला उचलतोय फेकी करतोय दोन धावा मिळतात या वेळेला दशरथला दोन धावा मिळतात आपण म्हणली तर धारावी संघाला धारावा संघाची धावसंख्या संख्या धाव आपण पाहू शकता या वेळेला सदो तीस धावा कारण विकेट आणि टॉसला महत्त्व नाही सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हर खेळली जाणार आहे खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी खूप चांगली माहिती देत आहेत जेवढे चांगले समालोचक तेवढे चांगले गुणलेखक म्हणून चेंडू या वेळेला पायची चा अपील की या वेळेला चेंडू सोडून जाणार होता थोडासा झाले दोन धावा पूर्ण केले जातात धावसंख्या धावफल करते आपण पाहूच शकता वेळेला एकोणचाळीस धावा फोर्च्युनिंडच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती कृष्णा म्हात्रे देखील आमच्या सोबत जॉईंड आहेत खूप चांगली माहिती देत आहेत कृष्णा स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता जगदीश पाटील सूत्रसंचालनची जबाबदारी त्यांच्यावर पूर्णपणे पाच दिवस राहणारे आणि एक चांगले समालोचक म्हणून त्यांचा देखील ऐकतोय स्पर्धेच्या माध्यमातून मनोहर पुण्यात गोलंदाजी मार्गवर साकेला दशरथ भोईर एक आक्रमक फलंदाज फलंदाजिंगाहून यावेळेला फटका बघायला मिळालाय धाव मात्र मिळत नाही डॉट चेडूची समाप्ती चार षटकाच्या समाप्तीनंतर दारावे संघ प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या धावफल धाव आपण पाहू शकता या वेळेला एकोणचाळीस धावा तर अंतिम षटक आता पाहायचं श्लोक वरचं षटक जर आपण बोललं तर जगदीश पाटील या षटकात जास्त जास्त धावत पण विपक्ष संघाचा गोलंदाज देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त धावा विपक्ष संघाला मिळू नये म्हणून पहिलं षटक सिर्यातनं टाकले धावा दिला फक्त आणि फक्त आपण म्हणले तर दहा धावा दिला निधीन एक चटकार जाऊन सुद्धा दुसरं षटक राकेशने आपण राजू मडवीने टाकले धावा दिल्या आपण म्हणले तर तेरा धावा दिल्या एक गडी बाद केला तिसर षटक दा स्त्रीनाथ आला त्या स्पेल मध्ये सहा धावा आणि एक गडी सुद्धा बाद केलं होतं आता मात्र आपण मनोहर आला आणि मनोहरनी धावा दिला फक्त आणि फक्त दहा धावा दिल्या विकेट मिळालं नाही एक सांगिक यश मिळालं नितीन काळून बघा किती चांगली माहिती देत आहेत धन्यवाद नितीन तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत एक चांगलं समालोचक तर करून त्याची मार्क अंतिम षटक घेऊन मैत्री इलेव्हन नागाव संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकता तीन गणेश पाटील कुठे फीड करतात अजून आपल्याला दिसत नाहीयेत अतिशय आक्रमक फलंदाज श्रद्धांजली चषक मधील आपण तो मालिका सायकल घरी घेऊन गेला आहेत गणेश पाटील सांगितलं बाळू मला मुलाला सायकल घ्यायच्या होती ती योगायोगाने मिळाली सायकल तो षटक घेऊन येतो यावेळेला शेवटचा षटक बाळकृष्ण येतोय सायकलला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला महेश महेश पाटील बाळकृष्ण तो, तो, तो महेश चेंडू यावेळेला सुर्रेक गोलंदाजी पंचांकडे पाहिलं जाते राजीव सांगतो की सरळ चेंडू निघून जातो यावेळेला फुटवटचा अजिबात वापर नाहीये डॉट चेंडूची समाप्ती बालकृष्ण पुणे गोलंदाजी मार्कवर साकेला महेश हा चेंडू खूप चांगला होता यार पायता चेंडू या वेळेला बॅच कडा घेऊन चेंडू मागे सरकतो थर्ड मॅनला चेंडू फीड केलं जातोय धावसंख्या धाव फलकती आपण पाहू या वेळेला दारावी संघ प्रथम फलंदाजी कथा चाळीस धावती दशरथ भोईरला आता फेस लागणार या चार चेंडू मध्ये पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय गोलंदाजी मार्कवर डब्याने त्याची जोडी असल्यामुळे संदीपला देखील थोडीशी कसरत करावी लागते शेवटचे चार चेंडू बाकी बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर आमच्या कक्षा इनकोन राईट राऊंड दार्क होतोय हा चेंडू यावाला फुटवचा वापर केला होता चेंडू जातो यावेळेला शॉर्ट बाक स्कोर लागला जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धाव इथे कम्प्लीट केली जाते दहा संख्या दहा फोल करते आपण पाहू शकतो यावेळेला एक्केचाळीस धावा कौतुक करेन मी बाळकृष्ण काय गोलंदाजी करतोय ऍक्शन एक... बघा किती चांगली त्यांची हाय ऍक्शन गोलंदाजी करतोय बाळकृष्ण गोलंदाजी मार्कवर साकेला महेश पाडील तीन चेंडूचा खेळ बाकीच्या तीन चेंडू मध्ये एकाच षटकार चौकार येतो का पहिला चेंडू ती षटकार आला होता चेंडू चा चेंडू गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय बघा बालकृष्ण जबरदस्त गोलंदाजी बालकृष्ण मडवी पण एका बालकृष्ण गोलंदाजी मार्ग पास ऐकायला महेश दोन चेंडू बागेत काय गोलंदाजी करतोय भन्नाट वेग आ चेंडू एज लागते आणि एच ती रक्षक चू करत नाहीये फलंदाज बात महेश बॅकटोपाय काय गोलंदाजी करतोय बाळकृष्ण बघा बाळकृष्ण मडवी आतापर्यंत पाच चेंडू फेकले आहेत दोन धावा दिले आहेत आणि एक गडी बाद केले काय गोलंदाजी करतोय आपण बोल तर बाळकृष्ण मडवी कॅप्टननी जो विश्वास त्या विश्वासाला एक गोलंदाजी करतोय चंद्रकांत येतोय अंतिम चेंडू पाहिजे आता चंद्रकांत काय करतोय की बाळकृष्ण त्यांना टॉट चेंडू फेकतोय सुरे गोलंदाजी क्षक आपण येतो मोतीराम संग नायक आहे फुलटॉस यावेळेला चेंडू जातो लॉंगाला शेतक्षक आहे डीप मध्ये संग शेतलाय इथे मात्र आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते ऑपरेटरचं थोडस काम वाढतंय डिसिजन पेंडिंग आहे यस फलंदाज बादे एकच धाव तसं संख्या धाव फलक ते आपण पाहू शकता या वेळेला प्रथम फलंदाजी करताना धाराबे संघाची धाव संख्या बेचाळीस धावा त्रेचाळीस धावांचं लक्ष सुर गोलंदाजी केली बालकृष्णाने फक्त आणि फक्त तीन धाव दिले तर बाळकृष्णाची गोलंदाजी आवडायचं जरूर एकदा टाळ्या दरबे काय गोलंदाजी केली श्रीनाथचं पण कौतुक कर पहिल्या चेंडू ती षटका आल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी केली दुसऱ्या स्पेलमध्ये प्रत्येक गोलंदाजाने तीन खूप चांगली कामगिरी केली मैत्री लेवन संघाच्या आता मात्र तो टॉससाठी दोन्ही संगणक तिकडे सामना पाहायला मिळालेला जय पिंपला देवी एलेव्हन मानपाडा आणि त्याला विपक्षी संघ असेल तो श्रीमलंग एव्हन वावंजे प्रवीण पाटील विपक्ष दत्ता मात्रे या दोन संगणायकामध्ये लढत असेल तर टॉस करण्यासाठी मी सन्मानिय अंबरनाथचे उद्योजक रमेश भोईर यांच्या शुभाश्य आम्ही टॉस करणार आहोत कॅमेरा तर टॉस केला जाईल आमचे बदलाप अंबरनाथचे उद्योजक सन्मान्य रमेश भोईर यांच्या शुभ टॉस करतोय ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सलग पाच दिवस फ्रूटची व्यवस्था केली आहे ओके यस दत्ता कॉल देतात काटा तर टॉस जिंकला या दत्ता आपण काय डिसाइड कराल पलंदाजी पलंदा करणाऱ्या विपक्ष संघ कर परिसरातील दोन्ही संघ आणि बऱ्याच वेळा जर एका परिसरात नव्हे तर एक रायगडमधील संघ आहे आणि दुसरा ठाणे जिल्ह्यातील आहे कदाचित पहिल्यांदाच लढत होत असेल आपली हो पहिल्यांदाच वाजी संघाच्या विरोधात आम्ही पहिल्यांदाच खेळतोय आणि त्यामुळे मी, त्या मी बॅटिंगचा निर्णय घेतलाय जास्तीत जास्त धावा करून त्यांच्यावर प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करू म्हणजे एकंदरीत पाहिलं तर एक आपण धाडसी निर्णय घेतला की ज्याप्रमाणे एक नदी वाहते आणि त्या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्या पोहण्याचा आपण निर्णय घेतला आहे मात्र निर्णय आपण का घेतला आहे कारण वामजी संघ हा नवीन आहे आणि त्यांची फलंदाजी आणि बॉलिंग अशी कोणत्या प्रकारचं आहे ते, ते आम्हाला माहिती नाही त्यामुळे फलंदाजी करून त्यांच्यावर जास्त जास्त प्रेशर करण्याचा प्रयत्न करूया आणि सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू थँक्यू आयोजनाविषयी काय म्हणाल जगदीचे आयोजन तर खूप चांगलं आहे मैदानी खूप चांगलं बनवलं आहेत विश्वनाथ मस्कर सरांचं आभार मानतो आम्ही की त्यांनी आम्हाला इथे खेळायचं संधी दिली आणि खूपच असे परिश्रम केले आहेत त्यांनी स आणि जगदीशजी तुम्हाला सांगतो मी हे जे परिश्रम आहेत हे अजून अर्धवट आहेत कारण ही आपली आपण गुरुचरण बोलतो आहे आपली नसते सरकारची शासनाची असते शासनाच्या मालकीच्या असल्यामुळे आपण शासनाकडे ही मागणी केली पाहिजे आणि त्यासाठी विश्वनाथ मस्कर या गोष्टी मलाही माहीत आहे विश्वनाथ मस्कर सरांना मी या गोष्टीची मी मदत मदत करेन आणि आपल्या बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये क्रिकेटसाठी मैदान उपलब्ध नाही कारण जेव्हा होते तेव्हा आपण लक्ष दिलं नाही आणि आज आपल्या शे शहरी विभागाकडे बघितलं तर आपण श्वास घ्यायला पण मैदानं राहिली नाही आज तुमच्याकडे मैदानं उपलब्ध आहेत त्याची तुम्ही एक संधी निर्माण करून घ्या आणि शासनाकडे तुम्ही याची मागणी करा आज आपले पर्टिक्युलरचे अध्यक्ष अर्जुनबाई च पाटील आणि विश्वनाथ मस्कर यांना मी सांगतो की तुम्ही या माध्यमातून शासनाकडे म एक प्रस्ताव मांडा आणि हा मैदान प खेळाडूसाठी किंवा अजूनही काही कार्यासाठी तुम्हाला उपलब्ध हो होईल हे मी तुमच्याकडनं अपेक्षा बालगतो आणि इथे आम्हाला फोर्टी प्लसच्या माध्यमातून इथे खेळायचा तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि इथे जगदीची सांगायचं सा म्हणजे फोर्टी प्लस आणि रेग्युलर इथे म्हणजे एक वेगळा म्हणजे उलट इथे कुठे आपल्याला रेग्युलरमध्ये आपल्याला फोर्टी प्लस कुठेतरी ॲगजस्ट केला जातो पण इथे असं आहे फोर्टी प्लसमध्ये रेग्युलर ॲगजस्ट केला जातो मग त्यामुळे हा जो एवढा भव्य दिव्य आयोजन आहेत मी वैश्वनाथ मस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आभार मानतो आणि त्यांना अशीच शुभेच्छा देतो की असेच आयोजन तुम्ही पुढे करत राहा आणि सामाजिक कार्यातही पुढे राहा आम्ही तुमच्या बरोबरच आहेत मागेने तुमच्या बरोबरनेच आहेत थँक्यू दत्ताजी मात्र अतिशय चांगली प्रतिक्रिया नोंदवली मात्र आम्ही मैदान करायला घेतला आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा सुरू आहे देवाच्या कृपेने लवकरात लवकर काम होईल आणि जेणेकरून आकाचं मैदान आपल्याला सर्वांना मिळेल थँक्यू तर प्रवीणजी आहेत आमच्यासोबत आपण आता आपण टॉस गमावलात आणि टॉस जिंकणाऱ्या संघाने बॅटिंग स्वीकारले मात्र किती धावांच किती धावांवरती त्यांना रोखाल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी टॉस जिंकल्याबद्दल टॉस जिंकलो जरी असतो तर आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो त्यामुळे त्या टॉसचा एवढा काही फरक पडत नाही या डिसिजनचा आमचा डिसिजन तोच असणार होता आ, कमीत कमी आता आमची गोलंदाजी चांगली आहे संघ नौका आम्ही पहिल्यांदाच खेळतोय म्हणजे आता फोर्टी प्लस झालो आणि मानपाड आणि आमचा पहिलाच सामना आहे आयुष्यात पहिल्यांदा त्यामुळे आम्ही पण आता त्यांची काय बॅटिंग बघितली ना त्यांनी आमची बॉलिंग बघितली कमीत कमी रन मध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू थँक्यू संघ कारण वामजी संघ म्हटलं की सन्मान्य परेश पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय कारण वामजीचे सुद्धा खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतोय आणि सामना सुरू झालाय आपण जाऊया दोन्ही कर्णधारांचे आम्ही आभार मानतोय चांगली प्रतिक्रिया नोंदवली आमचे दत्ता दत्तादादा मात्रे होते तर जाऊया समालोचन कक्षामध्ये जेथे आपल्याला आज ऐकायला मिळेल आजदे गावचा बुलंदाबाद नितीन काळन यांचा धन्यवाद जगदीश पाटील धन्यवाद बाळू पाटील धन्यवाद आमच्यासोबत दसरथ पाटील सुद्धा आहेत महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतात पहिलीच मॅच आजच्या दिवसात दिलं आणि गणेश पाणीच्या बॅटमधून पहिल्या चेंडू ती षटका आला तर त्यानंतर डॉट चेंडू आले आणि चेंडूवरती मात्र चौकार येतोय चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते मैत्री इलेव्हन नागाव संघ तुम्ही पाहतायत अंतरलीचे समाजसेवक रोशन पाडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला पाचशे रुपयाचं कॅश प्राईज असेल मैत्रीले नागाव संघाच्या फलंदाना सलग तीन षटकार मारले तर तीन हजार रुपयांनी सलग तीन चौकार मारले तर दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज असेल रोशन पाडी साहेबांकडनं ज्यांनी हा पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत मैत्री इलेव्हन नागाव संघ हा चेंडू तुम्ही पाहतायत वेगवान चेंडू होता गणेश पाडीला स्ट्रॅकेंडला तुम्ही पाहतायत नो सेकंडला बाराम पाटीलला पाहतात मात्र दहा वैयक्तिक धावा आतापर्यंत कुठल्या टार्गेट आपण पाहिलं तर त्रेचाळीस धावांचं लक्ष येते मैत्रीले नागाव संघासमोर आणि खूप चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते आणि याच खेळासाठी गणेश पाटील जाणले जातात हा चेंडू तुम्ही पाहतायत वीरेंद्र सेवा स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या भरून मात्र क्षेत्रक्ष खूप वेगाने येत आहेत दोन धावा इथे मिळत आहेत या क्रीडांगण मध्ये आपण पाहिलं तर अडुसष्ट धावा तीन षटकाने चार चेंडू मध्ये केले तर जन्म निजे संघाने मी कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि आतापर्यंत बारा धावा आपल्याला कधी लागले आहेत गोलंदाजी मार्को सज्ज झाले गोलंदाज सुशांत नाईक दारावे संघ म्हटलं तर दारावे एक्सप्रेस विकी भोईर नाव आमच्या डोळ्यासमोर लगेच एकदा सचिन नाईक असतील धीरज भोईर असतील खूप मोठं योगदान आणि टेनिस मध्ये एक वेगळा दहशत निर्माण करणारा संघ म्हणजे रेग्युलर दारावे संघ आपण पाहत असतो पहिल्या षटकाचा खेळ इथे जरूर संपला आणि पहिल्या षटका आपण पाहिलं तर तब्बल तेरा धावा आल्या म्हणजे समीकरण आपण पाहिलं तर चोवीस चेंडू आणि तीस धावांचं इक्वेशन आपण पाहतो मैत्री इलेव्हन नागाव संघासमोर त्रेचाळीस धावांचा बचाव मात्र या स्पर्धेमध्ये काल आपण पाहिलं नाईट स्पर्धेमध्ये नागाव आपण पाहिलं तर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाने चोळेगाव संघाच्या विरुद्ध केलं होतं आणि खास करून गोलंदाज काटे संघाचे मनोज पाटील ज्याने आठ धावांचा बचाव केला शेवटच्या षटकामध्ये आणि मॅच जिंकली होती पहिल्या दिवसाचा आपण विचार केला तर पहिल्या दिवसात आठ फोर्टी प्लस संघ खेळले त्यातून मन कामोटे आणि नी, मन निजे संघ सुपर एट साठी क्वालिफाय झाल्यानंतर रेग्युलरचे चार संघ खेळले त्यातून रणवीर इलेव्हन वाकलन संघाने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय कालच्या दिवसात आपण राहुल पवार आणि नवनाथ साळुंग आमचे प्रतिम समालोचक नावालीचे आणि त्यांच्या उपकार पाटील यांच्याकडे ना सुद्धा नागाव संघाला शुभेच्छा आल्या आहेत नवना साळुंगे या स्पर्धेत पंचांच्या भूमिके सुद्धा होते आणि स्वर्गीय रतनबा पाडी स्मृती मध्ये सुद्धा त्यांचा आवाज आम्ही ऐकला आणि एक अप्रतिम समालोचक आणि तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आणि तेवढे चांगले पंच सुद्धा आहेत आणि आमचे समालोचक काना सालुंके असतील त्यांच्या सुद्धा नागाव संघाला शुभेच्छा नागाव संघ आम्ही पाहिले होतं आता ज्याप्रकारे बाळूने उल्लेख केला जुनी स्पर्धा त्यानंतर काटाईची स्पर्धा दोन्ही स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा संघ तुम्ही पाहता मात्र खूप चांगला फटका हेच वैशिष्ट्य गणेश पाटीलचं यासाठी आमचे समालोचक बाळू पाटील ज्यावेळी इथे आले त्यावेळी गणेश पाटील या फलंदाजा त्यांनी उल्लेख केला की गणेश पाटील संघामध्ये आहे की नाही हा उल्लेख त्यांनी केला होता हा चौकार येतोय चारने धाव संख्या पुढे धापल का तुम्ही धावा पाहू शकल सतरा धावा आणि याच खेळासाठी गणेश पाटील जाणले त्यामध्ये मात तीन मॅच मध्ये सलग अपयश आलं होतं गणेशला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या स्पर्धे मात्र मात्र मेगा फायनलमध्ये मॅच त्यांनी देसी संघाच्या विरुद्ध वन मॅन आर्मी ती मॅच फिनिश केली आणि चॅम्पियनशिप पटकावली होती श्रीनाथ पाटील त्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज ठरला होता हा चेंडू करण्याचा प्रयत्न होता थर्ड मॅनला काही धावची संधी होती मात्र थोडासा वेळ घेतला इथे एस्टेशकाने आणि बाळाराम मात्र सुरक्षित मध्ये पोचत बाळाराम पाटील पहिल्यांदा स्ट्राईक आले बाळारामकडे चेंडू अजूनही त्यांनी फेस केला नाहीये प्रत्येक टीमकडे दोन रिव्ह्यू असतील एक रनआउट आणि हाईट फॅक्टर चेंडू मग दहा सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा लक्षात घ्या जास्त वेळ तुम्ही घेऊ शकत नाहीये म्हणजे संघ सुद्धा सज्ज झालाय नाणेपैकी जिंकून फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय जगदीशवाडे आपण पाहतोय या मानपाडा संघाने घेतला ज्या प्रकारे इंटरनॅशनल आपण बऱ्याच वर्ष पाहिलं रिकी की पॉन्टिंग ऑस्ट्रेलिया टीमचे कॅप्टन जे नाणेफिकी जिंकून नेहमी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायचा ज्यावेळी फॉन्टिंगला विचारलं तुम्ही नाणीफिकी जिंकून प्रथम फलंदाजी का करता त्याने उल्लेख केला होता की जास्त धावा करायच्या आणि समोरच्या संघावरती दबाव निर्माण करायचा हा प्रयत्न आमचा नेहमी असतो त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता हो दोन दोन क्षेत्रक्षक आले होते कॉल दिला होता मात्र एक धावी ते जरूर मिळाली होती बाराम पाटील एका धावेने खातो गोडतोय त्रेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना मैत्री इलेव्हन नागाव संघ रोशन पाटील अंतरले यांच्या सलग तीन चौकांसाठी दोन हजार रुपये सलग तीन षटकांसाठी तीन हजार आणि प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज असेल ते मैत्री इलेव्हन नागाव संघासमोर संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल पुढच्या मॅच टॉस झालाय पहिला आपण पाहिलं तर साडे चार वाजून या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला चेंडू पडला हा चेंडू आहेत भरपूर उंच गेल्या हवेत आहे दोन दोन क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र झेल तिथे झालाय ड्रॉप आणि चेंडू जाईल सर सीमा पार चौकार तेवीस धावा म्हणजे अजूनही वीस धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतो मैत्री लेव्ह नागाव संघ फोर्टी प्लस क्रिकेट मध्ये एक वेगळी दहशत या संघाने निर्माण केले रेग्युलर आपण संघ सुद्धा नागाव संघाला पाहत असतो आई गाव दुवी बारा तेरा नागाव त्या संघासाठी सिरियाचं एक खूप मोठं योगदान होतं हा चेंडू कटकारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचा इथे कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये राजेश भोईर आले दुसरं षटक घेऊन पॉवर प्ले मधला हा शेवटचा चेंडू आत्तापर्यंत प्लेच्या दोन षटकांचा आपण विचार केला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि तेवीस धाव आतापर्यंत धापल लागले म्हणजे जवळजवळ एकोणीस चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि वीस धावांची गरज येते मैत्री इलेव्हन नागाव संघामध्ये इथे अजून एक चेंडूची डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल आणि ती दोन षटकांचा खेळ संपला दोन षटकात आपण पाहिलं तर तेवीस धावा धापल कधी लागल्यात अठरा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये अठरा चेंडू मध्ये अजूनही वीस धावांची गरज येते मैत्री इलेव्हन नागाव संघ तुम्ही पाहतायत इथून चांगली गोलंदाजी खास करून करावी लागेल ती टीम धारावी संघाला ज्या प्रकारे रेग्युलर क्रिकेटमध्ये मी बऱ्याच वेळा पाहत असतो विकी भोयरे एक्सप्रेस फेकावे लागेल आई गावदेवी क्रिकेट अंग नारिवली आयोजित तुम्ही पाहतायत माणूस की त्यांनी जमपली मित्रांनो पैसा हा सर्वांकडे असतो मात्र दोस्ती खूप महत्वाची असते मैत्री खूप महत्व सिन्हाच्या पहिल्या चेंडू मध्ये षटकार लागल्यानंतर मात्र सिन्हाने त्यानंतर पाच चेंडू मध्ये जयनमान कामोटे आणि जयनमान निजेस संघ सुपर साठी क्वालिफाय झाला रेग्युलर मधनं आपण पाहिलं तर हा चेंडू तुम्ही पाहतायत लो फुलटॉच चेंडू होता फ्लॅट टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतोय फ्लॅट षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज बाराम पाटीलच्या बॅटमधून पस्तीस धावा तुम्हाला धापल करती पाहायला मिळत आहेत आठ धावांच्या अजून गरज सुपर एट साठी क्वालिफाय झाल्या आणि रेग्युलर मधनं आपण पाहिलं तर दादा मात्र प्रतिष्ठान वडवली बी संघ टेनिस बॉलमध्ये सर्वात चर्चेत राहिलेला विषय म्हणजे दीपकदादा मात्र प्रतिष्ठान वडवली बी संघ आपण पाहतोय दोन धावा इथे वेगाने वे पूर्ण केल्या जात आहेत जाऊया जाऊ नको ठीक विनंती असेल थोडीशी काही करायची म्हणजे फलंदाने मागणी केली आहे तर जायचंय नक्कीच फलंदाने मागणी केली तर विनंती असेल आपण जायचे आज आपण आठ संघ तुम्ही पाहतायत मैत्री इलेव्हन नागा नागाव विरुद्ध क्वालिफाय झाला त्यांची फाईट जय जयश्वर वाडेकर संघ बरोबर असणार आहे नक्कीच शेवटचे नागाव संघाने या स्पर्धेमध्ये विजयाच खातं ओपन केलंय हार्ड लक दारावे संघ अभिनंदन मैत्री इलेव्हन नागाव संघ अभिनंदन या संघाचे पुरस्कर्ते रोशन पाडील अंतरली आणि त्यानंतर आमचे थँक्यू राजकारण असेल हे स्वच्छ राजकारण केलंय ते सर्वांचे लाडके आणि पनवेल शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य परिशेठ पाटील साहेब हे मंचावरती आहेत त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मायाची शाल त्याचबरोबर ज्या व्यक्तीने या स्पर्धेसाठी पाच दिवस फ्रूटची व्यवस्था केली आहे ते अंबरनाथचे उद्योजक आणि आमच्या नारिवली गावावरती ज्यांचं नेहमीच मायाचा हात असे असे सन्मान्य रमेश भोईर यांचा या मंचावरती शुभ सन्मान केला जातो तर पाचशे पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे दोन्ही नागाव टीमचे खेळाडू याच आहे नागाव टीम, टीम। तर निश्चित या ठिकाणी गणेश पाटील आणि त्याचबरोबर बालाराम पाटील यांना पाचशे पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आज मात्र थोडेसे इंजुरेड होते गणेशदा तरी तरीसुद्धा चांगली फलंदाजी पाहायला मिळाली वेपेट दोन्ही रोशन पाटील यांना पाच पाचशे रुपयाचं यांच्याकडून पारितोषिक दिलं जातोय तर चला सामना सुरू आहे